नमस्कार मित्रांनो, मी किरण राणे, प्रगती फाउंडेशन या संस्थेचा फाउंडर मेंबर आणि अध्यक्ष। प्रगती फाउंडेशन ही संस्था आरोग्य, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहे। यंदा 2020 हे वर्ष कोरोना महामारीमुळे सगळ्यांनाच आव्हानात्मक होते, तरीही या अवघड प्रसंगी संस्थेमार्फत गरजू गरीब आणि मजदूर लोकांना वेळोवेळी मोफत अन्नधान्य वाटप करण्यात आले। हॉस्पिटल तसेच पोलीस स्टेशनमध्ये कोरोना योद्ध्यांना मोफत मास्क, वेपोरायझर, पीपीई किट्स आणि आर्सेनिक गोळ्यांचे वाटप करण्यात आले। ग्रामीण तथा आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग्स, शैक्षणिक साहित्य आणि पुस्तकं वाटप करण्यात आले। काही गरजू विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल फोन व लॅपटॉप वितरित करण्यात आले। तसेच कोरोना संकट काळात गरजूंना दिवाळी साजरी करता यावी याकरता दिवाळी फराळ आणि दिवाळीचे मिठाई पदार्थ बनवण्याकरता लागणारे साहित्य वाटप करण्यात आले। यावर्षी एक नवीन उपक्रम राबवण्यात आला, ज्याचं नाव होतं संपूर्ण आहार उपक्रम। या उपक्रमाअंतर्गत विविध आश्रमातील वंचित मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत पोटभर जेवण पुरस्कृत करण्यात आले। अशा प्रकारे संस्थेने यावर्षी विविध दानशूर व्यक्ती तसेच संस्थेचे पदाधिकारी आणि विविध संस्था आणि कंपनीच्या मदतीने लोकांची जमेल तेवढी सेवा केलेली आहे। वासुदेव कुटुंबम हा इन मेजर सिटी या फाउंडेशन मार्फत दरवर्षी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या संस्थांना पुरस्कार देण्याकरता आयोजित करण्यात येणारा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे। वासुदेव कुटुंबम या इन मेजर सिटी फाउंडेशनच्या पुरस्कारासाठी प्रगती फाउंडेशन या संस्थेला नामांकन मिळाले आहे, त्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार। इन मेजर सिटी फाउंडेशन ही संस्था नवी मुंबई आणि रायगड भागात विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित असते। यंदा वासुदेव कुटुंबम पुरस्काराचे तिसरे वर्ष आहे। सामाजिक क्षेत्रात कौतुकास्पद कार्य करणाऱ्या संस्थेला या कार्यक्रमात गौरवण्यात येते। संस्थेचे संस्थापक श्री सुनील प्रभाकरन आणि त्यांच्या संपूर्ण युनिटला आमच्या संस्थेमार्फत खूप खूप आभार आणि भरपूर सारे शुभेच्छा। धन्यवाद।